यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांना रेतीचे ट्रक सुरळीत चालू ठेवण्यासाठी 5,000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. देवानंद ढवाळे असे लाचखोर नायब तहसीलदाराचं नाव आहे. पुसद तालुक्यातील रेतीचे ट्रक सुरळीत चालू ठेवण्यासाठी नायब तहसीलदार यांनी लाच मागितली होती. त्याचपैकी 5,000 रुपये लाच स्वीकारताना नायब तहसीलदार याला यवतमाळ येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली. प्रतिनिधी संजय जाधव सह आधार न्यूज मुंबई डेस्क.